गांजी भैरे या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या गावामध्ये कानिपनाथ ग्रामविकास पॅनलचे सर्वे सर्वा चेअरमन दादा झंझाड प्रस्थापितांविरोधात उभ्या केलेल्या तगड्या आव्हानामुळे विरोधी गटाची डोकेदुखी वाढली असून लोकांच्या मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्यामुळे कानिपनाथ ग्रामविकास पॅनलचा विजय सुकर होणार असल्याची चिन्हे आहेत। पारनेर तालुक्यातील गांजी भोरे येथे ग्रामपंचायत निवडणुकीची चुरस दिवसेंदिवस वाढत चालली असून तरुणांच्या श्री कानिफनाथ ग्रामविकास पॅनलने प्रचारात मुसंडी मारली असून घरोघर वाड्या वस्त्यांवर गाठीभेटी घेऊन मतदारांशी संवाद साधत गाव विकासात आपण भविष्यात नेत्रदीपक असे काम करणार असल्याचे पटवून देण्यात यशस्वी ठरत असल्याने विरोधी पॅनलच्या प्रस्थापितांची डोकेदुखी वाढली आहे। कानिफनाथ ग्रामविकास पॅनलचे सर्वे सर्वा चेअरमन दादा झंझाड, हरिभक्त परायण गंगाराम महाराज खोडदे, मुरब्बी राजकारणी खनसे सर, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदा झंझाड यांनी गावातील योग्य तरुणांची व जुन्या जाणत्या उमेदवारांची योग्य सांगड घालत आपल्या बाजूने वातावरण निर्मिती करत प्रतिस्पर्धी पॅनलला तगडे आव्हान उभे केले आहे व मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे। त्यामुळे गांजी भोरे ग्रामपंचायत निवडणूक चांगली चुरशीची होणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे। नमस्कार, मी दादाभाऊ आनंदराव झंझाड वार्ड क्रमांक 2 मधून आपल्या कानिपनाथ पॅनलतर्फे उमेदवारी करत आहे। माझं चिन्ह कार्य असून माझ्यासोबत प्रवीण खोडदे आणि कल्पना खनसे। प्रवीण खोडदे यांचं चिन्ह रिक्षा आहे आणि कल्पना खनसे यांचं चिन्ह हेलिकॉप्टर आहे। मित्रांनो, आज हा पॅनल तरुणांना आणि ज्येष्ठांना घेऊन या धरतीवरती काम करणार आहे। याच्यामध्ये सर्व श्रेष्ठी मंडळी, सर्व ज्येष्ठ मंडळी याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत। आमच्या पॅनलमध्ये सर्व उमेदवार हे सुशिक्षित आणि स्वतःच्या पायावरती भरभक्कमपणे उभे आहेत। तरी आपण सर्वांनी ह्यावेळेस आपल्या सर्वांच्या आशीर्वादारूपी आम्हाला मतदान करून आमच्या पॅनलला विजय करावा अशी नम्र विनंती। गावाला भरपूर काही गोष्टी देण्यासारख्या आहेत। गावाला सुजलम सुफलम करण्याकरता एकदा तुम्ही संधी द्यावी अशी पुन्हा एकदा मी आपल्याला नम्र विनंती करतो। गावामध्ये भरपूर गोष्टी पेंडिंग आहेत। गावामध्ये भरपूर गोष्टी अजूनही गोष्टींची पूर्तता झालेली नाही आहे। गावाला पिण्यासाठी पाणी आलं आहे पण शेतासाठी अजून पाणी आलेलं नाही। त्याच्यासाठी मी पहिल्यांदा शेतासाठी प्रयत्न करणार आहे का शेताला पाणी भेटलं पाहिजे, सिंचनाला पाणी भेटलं पाहिजे। गावाला एका महत्त्वाच्या दिशेकडे घेऊन जाणं, गावालासाठी पूर्णपूर्ण 24 तास वेळ देणं, गावाला 365 दिवस सरपंच पाहिजे, 24 तास सरपंच पाहिजे। त्या सरपंच जर 24 तास जर काम केलं तर मला वाटतं नक्कीच आपलं गांजी भोरे गाव हे आपल्या राळेगण शेतीसारखं किंवा हिवरे बाजारसारखं किंवा आदरणीय पेरेपाटलांच्या गावासारखं गाव होऊ शकतं। आपल्या गावाला एक चांगला तरुण तडफदार एक सरपंच हवा आहे। तो सरपंच आपण यावेळेस निवडून द्यावा, कारण जर आता तुमची जर ओळख चुकली किंवा तुमचं मतदान जर चुकलं तर बाळांनो तुमचे 5 वर्ष हे खराब झाले हे समजून घ्या। गावामध्ये भरपूर गोष्टी पेंडिंग राहिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मी स्वतः बघितलेलं आहे की महिलांचे बरेचसे डिलिव्हरीज आहेत ह्या काही प्रायव्हेट गाड्यांमध्ये झालेल्या आहेत। तर गावासाठी मी पहिल्यांदा एक रुग्णवाहिका गावाला मी देणार आहे। गावामध्ये ॲरो सिस्टम असेल, गावामध्ये वायफाय असेल, गटार योजना, वाड्या वस्तीवरती अजूनही नीटनेटके रोड नाही आहेत, ते रोड मी या गावाला देणार आहे। ह्या गावाला ह्या कानिपनाथ पॅनलमधून एक नवीन दिशा, एक नवीन आशा आणि एक विश्वास भेटणार आहे की हा सामान्यांचा पक्ष आहे, हा सामान्यांचा पॅनल आहे। तरी मित्रांनो, माझ्या वार्ड क्रमांक 1 मधून कल्पना अरुण देंडगे, बाचकर अनिता ताई बाचकर, आनंदराव झंझाड हे उमेदवार उभे आहेत। आनंदराव झंझाड यांचं चिन्ह रिक्षा आहे, अनिता बाचकर यांचं चिन्ह कार आहे आणि कल्पना देंडगे यांचं चिन्ह हेलिकॉप्टर आहे। वार्ड क्रमांक 3 मधून कुंदा राहुल तामकडे यांचं चिन्ह हेलिकॉप्टर आहे। त्याच्यानंतर वार्ड क्रमांक 3 मधून बाळासाहेब पांढरे यांचं चिन्ह नारळ आहे। वार्ड क्रमांक 3 मधून अनुराधा माने यांचं चिन्ह रिक्षा आहे। तरी माझे सर्व उमेदवार हे पदवीधर आहेत, माझे सर्व उमेदवार म्हणजे संज्ञान आणि पूर्णपणे शैक्षणिक वारसा, त्यांना एक राजकीय वारसा असलेले सर्व माझे उमेदवार आहेत आणि त्यांची जनतेसाठी त्यांचे काम करण्याची प्रामाणिक त्यांची इच्छा आहे। तरी सर्व गांजी भोरे ग्रामस्थांनी यावेळेस माझ्या पक्षाला, माझ्या पॅनलला सर्वांनी भरभरून असं मतदान करा, माझ्या पॅनलला विजय करा। तुमचं मत हे विकासाला आहे, तुमचं मत हे आज एका नवीन वाटचाललं आहे ह्या गावाला, ह्या दिशा आपल्याला देणं हे माझं कुठेतरी कर्तव्य लागतं। म्हणून मी आज पुण्यावरून काम धंदे सोडून तुमच्यासाठी इथं उभा टाकलेलो आहे।
मित्रांनो, फक्त एक वेळ संधी द्या, ते संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि या गावाला उज्ज्वल भविष्यव्य दिल्याशिवाय राहणार नाही अशी सगळ्यांच्या व्यक्तीने मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.